हिरे अगं हे सगळं काय चाललंय सांगशील का? छबुआ, शिलेदारांची आई फार खुश आहेत माझ्यावर. आता काहीच अडचण नाही बघ. अगं भय, हे मला तिसऱ्यांदा सांगायला लागलीस तू. तू शिलेदारांच्या घरी गेलतीस, स्वयंपाक केला, शिलेदारांच्या आईला खाऊ घातलंस, हे सगळं ठीक आहे. पण आता ह्या वक्ताला परत कुठे निघालीस? मी आज शिलेदारांची आणि त्यांच्या आईची भेट घडवून आणणार आहे. या बाया, या वक्ताला. नग नग, तू एकटी जाऊ नकोस, मी येतो संगट. नको, तू बडीबी सोबत थांब. आजकाल ती फार घाबरायला लागली, तू काळजी घे तिची. अगं तिच्या जवळ शिवंत हाय. तू सुद्धा थांब. आणि आम्ही शिलेदारांना चोरून भेटायला निघालो. उगा सगळे गेलो तर कोणाच्या तरी नजरेत यायचं. जरा जपून जा बाई, आणि कुणाला कळलं तर ग? कुणालाही काही कळणार नाही. मी कोणाला काही बोलणार नाही आणि शिलेदारांची आईही कोणाला बोलणार नाहीत. तू इथे लक्ष दे आणि तूही कोणाला काही बोलू नकोस. चल मग येते मी. मागल्या दारानं जाणार ना? हो. जपून जा बाई, आत्ताच माझं काळीच लकलकायला लागलंय बघ. छबुआ मा, तू नको घाबरूस, मी येते. हा उशीर झाला नाही ना? नाही. माझ्या आजची भाकरी खाल्ल्या बिगार बाजीला चैन पडत नाही म्हणून. फार प्रेम आहे तुम्ही मायलेकांचं एकमेकांवर. पण आता तू वाटेकरी आलीस ना. चला निघूया. तुम्ही पुढे वा, मी पाणी घेऊन येते. आज शेरा के हाथ से बाजी बच के नहीं जाना चाहिए. हरी सेठस शेरा है. म्हणजे माझी शंका खरी ठरली तर आईंना घेऊन इथून ताबडतोब निघायला हवं. फिर एक बार आपकी चाल नाकाम हुई. हीरा के जरिए बाजी को दबोचने वाले थे आप. हीरा निसटली आणि बाजी ही. लगता है बाजी आपके बस की बात नहीं है. खामोश. सामने आता तो पता चलती शेरा की हिम्मत. समय खूब कमी है आणि आपण हिम्मती से नगारे वाजवता. पहले बाजी चकमा दी गया और अब हीरा के साथ बाजी की मां भी. लगता है आप पर भरोसा नहीं रहा उनका. शेरा किसी के भरोसे का मोहताज नहीं. वो हम कुछ नहीं जानते. हमें सिर्फ बाल पेशवा की चलती सांसों को रोकना होगा. रुक जाएगी. कैसे? सोहळ्यात शिपायांची अशी तटबंदी असेल की चिटपाखरू सुद्धा फिरकू शकणार नाही. सिर्फ बातों से काम नहीं चलेगा वहां. ठीक फरमाया आपने. ये मीठी जुबान वाला व्यापारी कुछ नहीं कर सकता. अब जो करना है शेरा को करना होगा. मंदिर में बाल पेशवा को जो तिलक लगाया जाएगा वो हमारा होगा.
बाळ पेशव्यांच्या आसपासही जाणं मुश्किल आहे. सख्त पहरा होगा. मुश्किलों को जीत में तब्दील करना अच्छी तरह जानते हैं. बाल पेशवा को जो तिलक लगेगा वो सिर्फ हमारा ही होगा. तिलक लगाते ही बाल पेशवा और तिलक लगाने वाले की सांसें हमेशा के लिए रुक जाएंगी. हमारे इस मकसद में आड़े आने वालों का मुआयना तो हो ही चुका है. बस एक बार उन्हें ठिकाने लगा दिया तो बाल पेशवा की मौत तय है. ये शेरा की जुबान समझो. शिलेदार, शिलेदार, काय झालं? जो संशय होता तो खरा ठरला. हरी सेठ जेवढा मिठी जुबान तेवढाच कपटी आहे. शेरा म्हणजेच कपट. तोच असणार. हो, आज मी शेराचं ते रूप पुन्हा पाहिलं. तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आला होता तो. आता मला त्याचं खरं रूप कळलंय हे इतक्यात त्याला कळू द्यायचं नाहीये. माझ्यासाठी लय मोठी जोखीम घेताय तू. शेराला जरा जरी संशय आला ना तरी काय करील याच नेमलं. मी तुमच्यासाठी काहीही करू शकते. कारण तुम्ही निर्दोष आहात आणि हे जगासमोर आणण्यासाठी एक काय 100 शेरांना तोंड देईल ही हिरा. तुम्ही माझी ताकद आहे बघा. तुम्ही नसता तर मी कधीच खसलो असतो. तुमची ही साथ मला जन्मभर पाहिजे. मी तुमचीच. तुम्हाला हे असं लपून फिरताना बघवत नाहीये. मला त्या शेराला संपून मानानं जगासमोर यावं असं वाटतंय. मला पालखी सोहळ्यात शेरा लोकांसमोर येणार. हो, येणारच. कारण त्याला माहिती नाहीये आपण त्याला ओळखलंय. पण पालखी सोहळ्या आधी त्याला कळता का मला? नाही तर समधीकड बड होईल. नाही करणार. मी खबरदारीने वागेन. पुण्यात ना गायब झाला मग आज्याला मारून फरी बनून आला. आपल्या चिचुकाच्या जीवी हानीच घातली. वाटतं आत्ता छत्ता जाऊन त्याचं मुंडकं थाटागळत करावं. नाही शिलेदार, आत्ता नाही. तो शेरा हे सगळं का करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याला कुणी इथं पाठवलंय, आपल्यातलं कोण कोण त्याला सामील आहे हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे. शेराचं हे भरी रूप आपल्याला आता संपवायलाच पाहिजे. तुम्हाला कधी संशय आला? बडी बिशी बोलताना. बडी बी आता बऱ्यापैकी जखम भरत आली आहे बघ. फरीसेटचे मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. हा, फरीसेट तो इन्सान नाही, फरिश्ता आहे. आप कुछ ही दिन में ठीक हो जाओगी चंद्राबाई. बडी बी तू आराम कर, मी जरा फरीसेटना भेटून येते. हिरा थांब, मला खूप महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. फरीसेट फरीसेट नाही आहे. चंद्राबाई, कुछ तकलीफ तो नहीं ना आपको? नहीं, ठीक आहे. हम
हीरा इतकी फिकर नको करू आमची. बडीबीची जखम भरत होती. तब्येतीत चांगला फरक पडत असूनही बडीबी घाबरलेली. मला संशय आलाच. त्यानंतर एकदा मी फरीसेठला भेटायला त्यांच्या दालनात जात होते. माझ्या डोळ्या देखत आत गेला आणि आतून मुबारक काही न घडल्यासारखा बाहेर आला. त्याला साप दिसला नसेल. दिसलाच असला पाहिजे. मग साप दिसूनही तो एवढा शांत कसा? मला संशय आला. मी छबुआ मला त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितली आणि मुबारक हा फरीचा गुलाम आहे हे लक्षात आलं. मुबारक फरीसेठसाठीच काम करतो म्हणल्यावर गुलाम असणारच. त्यानंतर मी तुमच्या आईंना तुम्हाला भेटायला घेऊन येत होते. त्यावेळी फरीचं जे मला रूप दिसलं ना, ते बघून माझा संशय अधिक पक्का झाला. आत्ता सुद्धा तुम्हाला भेटायला येताना त्या साप गेलेल्या दालनात काय आहे याचा अंदाज घ्यावा म्हणून मी तिथे गेले. तर जी विषा संगट असं नात आहे तर शहराच, म्हणून जिथे तिथे त्यानं विषप्रयोग केल्यात. हो, बडीबीवर उपचार करायला आलेले राजवैद्य सुद्धा म्हणाले की ज्यानं हे विष चढवलंय तोच हे विष उतरवू शकतो. आणि फरीवाड्यात राहायला गेल्यानंतर बडीबीचं विष उतरू लागलं म्हणजे बडीबीवर त्यानेच विषप्रयोग केलाय आणि म्हणून ती कायम घाबरलेली असते. आणि ती काही बोलू नये म्हणून हकीम आणि मुबारक कायम तिच्यावर पाळत ठेवून असतो. तर पुढचा डाव काय असेल त्याचा? तुम्हाला काही समजले? अजून तरी नाही. ते माहीत व्हावं म्हणून मी अजूनही फरीच्या महालात राहते. पालखी सोहळ्यात तो नक्कीच काही ना काही करणार, कारण त्याचा खरा डोळा बाळ पेशव्यांवर आहे. कोतवालांना खबर द्यायला पाहिजे. ते मी त्यांना कळवते. तुम्ही नका काळजी करू. आई मोक्याला मला बाहेर पडता येईना झालं. हरकत नाही, मी सांभाळून घेईन. बस काही दिवसच आता. हो, पण तुम्ही काय काय करणार? काम लई जोखमीचं आहे. पण तुम्ही आता बाहेर पडलात तर ते अजून जोखमीचं होईल. तुम्ही नका माझी काळजी करू. छबुआमा आहे माझ्या बरोबर, तो काळजी घेईल माझी. मी निघू आता. मी वेळेवर गेले नाही तर आता गडबड होईल. काळजी घ्या. हो, तुम्ही सुद्धा. भेटायचंय हरीसेठ.
फरी सेठ। आइए शिवंता जी, कैसे आना हुआ, कुछ काम? हीरा तुम्हाला फसवते हुजूर। तुम हीरा जी के बारे में बात कर रही हो, ये बात जहन में रखना। अगर कुछ उल्टा सीधा बका तो सीधा तुम्हारी जबान खींच लेंगे। हुजूर, बहुतेक बड़बीनी हिराला सगळं खरं सांगितलंय। आपणच शेरा आहात हे कळलंय हिराला। ती तुम्हाला फसवते हुजूर, आपणच शेरा आहात ना। तो तुम्हें भी सब पता है? हाँ, पर मी फसवत नाही आहे तुम्हाला हुजूर। उलट मला खरं कळलं म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले। हिराला आधीपासूनच शक होता म्हणून ती मुद्दामच इथं राहिली। हिरा आणि छब म्हणून खेळ खेळणार आहेत हुजूर। बड़ी भी पण सामील आहे त्यांना। आधी ती हिराचा सौदा करायला तयार झाली होती पण आता त्या राक्षसापासून दूर पळून जा असं सांगते ती तिला। मी माझ्या कानांनी ऐकलं। आणि हिरा हीच खेळणे वाली आहे हुजूर। आणि छबू बोलत होते तेव्हा मी ऐकलं। आता चिंतामणी हार द्यायला जाणार आहे ती शिलेदारांना। बहुत ही बेहुदा खबर लेकर आई हो तुम। जी तो चाहता है कि तुम्हारी जबान खींच ले। नहीं, गुस्सा की माफ हुजूर। एक ना एक दिवस बड़ी बी आणि हिरा तुमच्या नजरेत येणार हे मालूम आहे मला। त्यांची साथ देऊन मरण्यापेक्षा तुमच्या चरणात आले तर वाचेल असं वाटलं म्हणून मी सगळं खरं खरं सांगितलं। हुजूर, तुम्ही सांगाल ते करेल ही शेवंता। होशियार हो, दुश्मन की बेईमानी हमें पसंद है लेकिन अगर हमसे बेईमानी की तो सीधा जहन्नम पहुंचोगी, याद रखना। जी हुजूर। हीरा जी और चंद्राबाई का ख्याल रखना, दिन रात नजर रखना उन पर। जी।